चार जून नंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंबाबत आंबेडकरांचा खळबळजनक दावा, पहा नेमकं काय घडले. नमस्कार, मी शर्वरी, आपण पाहत आहात तीचा जाग न्यूज. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज नवा गौप्यस्फोट केलाय. 4 जूनच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार आहेत. उद्धव ठाकरेच नाही तर शरद पवार ही भाजपासोबत असतील असा मोठा दावा प्रकाश आंबेडकरांनी केलाय. हा दावा करतानाच त्यांनी काही कारणंही दिली आहेत. आंबेडकर यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्या बाबतचा दावा केल्यानं राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. 5व्या टप्प्याच्या मतदानाला अवघे 3 दिवस उरले असताना आंबेडकर यांनी बार उडवून दिल्यानं मात्र राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संवाद साधताना हा दावा केला. आंबेडकर यांनी पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावर भाष्य केले. राज्यातील परिस्थितीच तशी आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरेच कशाला शरद पवार ही भाजपासोबत जातील. शरद पवार यांनी काहीही गॅरंटी देता येत नाही, ते इथे राहतील याची गॅरंटी नाही. काहीही कारण काढून ते जातील, दोघेही जातील, यात नवीन काहीच नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले, त्यास काँग्रेससोबत पटलं नाही, त्यांना शरद पवार गटाचा पाहिजे तसा उपयोग झाला नाही, त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी आणि त्यांच्या मागे जो ससेमिरा लावला आहे त्यातून वाचायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाणं भाग आहे अशी कारण प्रकाश आंबेडकर यांनी दिले. अजितदादा पवार गटाचे सुनील तटकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली, यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले. निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे आणि मिसेस पवार ही अजितदादांच्या कुटुंबियांना भेटल्या होत्या, त्याही बातम्या होत्या, त्यामुळे सुनील तटकरे हे शरद पवार यांना भेटले असतील तर त्यात विशेष असं काही नाही. निवडणुकीनंतरची कुटुंबातील ही नुरा कुस्ती कुठपर्यंत जाईल हे बघायचं राहिलं आहे असं देखील आंबेडकर म्हणतात. खरंच प्रकाश आंबेडकरांनी म्हटलेली विधानं खरी होतील का? अशा प्रकारच्या बातम्या जाणून घेण्यासाठी यूट्यूबवर जावा आणि सबस्क्राईब करा तिचं जागर न्यूज. नमस्कार, मी शर्वरी येत्रा.